नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः केळंग्याच्या मोहिमेवर जातात, त्यामध्ये हंसाची मोहिते हे देखील असतात। यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात। राजे पाठीशी असल्याने साऱ्या फौजेत एकच आत्मविश्वास नांदत होता। राजांच्या फौजेने केळंग्याला वेढा दिला। मोठ्या तडफेने हंसाजींनी आपल्या फौजेसह गडावर सुलतान डावा केला। तर्फेची लढाई झाली। किल्लेदार गंगाजी त्यात मारला गेला आणि केळंग्यावर भगवे निशाण चढले। गडाची व्यवस्था लावून राजे माघारी चिपळूणच्या दळवटण्यास आले। मोहिमेत भाग घेतलेल्या फौजेची राजे पाहणी करीत होते। काहींना किरकोळ जखमा झाल्या होत्या, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडत होता। अचानक राजांचे पाऊल थांबले। राजांच्या समोर एक उमदा तरुण उभा होता। त्यांची उंचीपुरी अंगलट नजरेत भरत होती, पण त्याही पेक्षा त्याच्या जखमेने राजांचे त्याच्याकडे लक्ष गेले। कपाळापासून हनुवटीपर्यंत उतरलेला वार दिसत होता। जखमेवर गोठलेल्या रक्ताचा वण दिसत होता, पण त्या वीराच्या चेहऱ्यावर हास्य होते। राजासमोर बोडके जाऊ नये म्हणून डोक्यावर मराठेशाही पागोटे त्याने घातले होते। राजाने विचारलं, याचं नाव? मल्हारी तांडेल, चिपळूणचाच आहे। होता पायदळात दाहिजा आहे। केळंग्याच्या सुलतान डाव्यात हा होता, भारी शौर्याने लढला, ते सांगण्याची गरज नाही। पण अशा जखमींना त्रास का दिलात? त्याला छावणीत ठेवलं होतं, पण आपल्या दर्शनाच्या ओढीनं आपणाहून हट्टाना आलाय खरं? म्हणत राजे त्या वीरानजीक गेले। डोक्याच्या पागोट्याने त्रास होत असेल म्हणून राजांनी आपल्या हातांनी पागोटे हळुवारपणे उचलले। जखम न्याळीत राजे म्हणाले, असा वार करणारा वीर धन्य, आणि त्याच तडफेनं तो वार झेलून उभा राहणारा शतधन्य। मुजरा करून मल्हारी म्हणाला, महाराज वार करणारा उभा राहिला नाही। शाब्बास मल्हारी, राजे त्याच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाले, हंसाजी हा वीर दाहिजा नाही, हजारात एक आहे। आजपासून याला हजारी करा, पालखी मागवा। हा पालखीतून सावळीत विश्रांतीला जाईल। आजपासून याला पालखीचा मान। मल्हारी त्या बोलण्याने विरगळला। त्याने राजांचे पाय शिवले। मागवलेल्या पालखीतून मल्हारी छावणीवर गेला। रात्री राजे हंसाजी रावांच्या बरोबर बोलत असता राजांनी विचारले, हंसाजी छावणीची तजवीज पुरेशी आहे ना? पावसाळी छावणी हलवावी लागेल असं वाटतं, हंसाजी म्हणतात। राजे विचारतात, कारण? वैरण दानापाणी कमी आहे, पण का? हंसाजी म्हणतात, स्पष्ट बोलतो, क्षमा असावी, एवढी मोठी छावणी पण जुमलेदार कारकून द्यावं तसं लक्ष देत नाही। खानगी बाबत आम्हाला काही बोलता येत नाही। राजे म्हणतात, हंसाजी तुम्ही चिंता करू नका, आम्ही गडावर जाताच याची चौकशी करू। आता गडावर जायला हवं। हंसाजी म्हणतात, आणखी एक अर्ज आहे, बोला। साऱ्या छावणीची सत्का करण्याची इच्छा आहे। राज्याभिषेकाला आपण निघालात तेव्हा हे वाटणं उचित आहे, राजे म्हणाले। जगदंबेची इच्छा। दुसऱ्या दिवशी राजांनी सर्व जुमलेदार हवालदार कारकून यांना बोलावून घेतले। छावणीच्या काटकसरीचा जाब विचारला। जुमलेदार पुढे होऊन सांगते झाले। अचानक छावणी वाढली, अंदाज चुकला, त्यामुळं हा निर्णय करावा लागला। गडावरही हकीकत गेली? जी, त्या आज्ञेनंच हा निर्णय केला। ठीक आहे, आम्ही पाहू। राजे हंसाजींसह डेऱ्याबाहेर आले। छावणीच्या पूर्वेला एक सुंदर शामियाना उभारला होता। राजांच्यासाठी मांडलेल्या उच्चासनावर राजे विराजमान झाले। राजांच्या आज्ञेने राजांच्या उजव्या हाताला मोहरांची ताटे ठेवली होती। सत्क्याला सुरुवात झाली। मानाप्रमाणे एक एक सामोरा येत होता, कुवतीप्रमाणे राजांच्या वरून सत्का करीत होता। राजे प्रत्येकाच्या हातात एक होऊन ठेवीत होते। सायंकाळी सत्का संपला। राजांनी हंसाजींना समोर बोलावले, हंसाजी आम्ही तुमची छावणी पाहिली, फौजेचं तुमच्यावरचं प्रेम पाहिलं, तुमचं शौर्य आम्हास माहीत होतं, पण केळंग्याची मोहीम प्रत्यक्षात पाहता आली, आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहोत। प्रतापरावांची मोकळी जागा आज आम्ही तुम्हास देत आहोत। तुम्ही आमचे सरनोबत आहात। हंबीरराव ही किताबत आम्ही तुम्हाला बहाल करत आहोत। राजांनी सेनापतीची वस्त्रे तलवार शिरपेच हंसाजींना बहाल केला। हंसाजी मोहिते हंबीरराव मोहिते सरनोबत बनले। निर्धास्त मनाने राजांनी छावणी सोडली। राजेगडावर येताच राजांनी आनाजी मोरोपंत निराजीपंत यांना बोलावून घेतले। राजे आनाजींना म्हणाले, आनाजी आम्ही चिपळूणची छावणी पाहून आलो, एवढ्या इमाने इतबारे राज्य राखणारे जीव, पण आजच छावणीचा दाणागोटा कमी भासतो आहे,
पावसाळ्यात छावणी कशी टिकवावी याची चिंता सर्वांना पडली आहे। छावणीचा दर सालाप्रमाणे खर्च मंजूर झाला आहे, अनाजी सांगते झाले, पण अचानक तळ वाढल्याने जरा तूट आली आहे हे खरं। मग राजाने विचारलं, जरा काटकसरीने घेतलं तर सर्व होऊन जाईल। अनाजी म्हणतात, काय होऊन जाईल अनाजी? राजे संतप्त झाले की कैक वेळा असे शांतपणे बोलत असता तो किंचित घोगरा आवाज ऐकत अनाजी चपापले। राजे म्हणतात, अनाजी तुम्ही मंडळी जाणती, तुम्ही असं म्हणता समजून घ्यायचं म्हणजे तळाने अर्ध कुठे राहायचं, जनावरांनी अंग सोडायचं कशासाठी? तसं नाही, पण आजूबाजूच्या मुलखातून असं म्हणून अनाजी थांबतात। राजे म्हणतात, अनाजी काय सांगता? त्याचा परिणाम माहित आहे, आमची प्रजा आम्हीच लुटल्यासारखं होईल, आमच्यापेक्षा मोगलाई परवडली असं आमचे लोक म्हणतील। छावणीनं सोडून गावास उपद्रव देऊ नये म्हणून आमची सख्त ताकीद असते, ती यासाठीच। खर्चाचा विचार न करता तातडीनं छावणीला मदत पाठवा, पावसाळी दिवस यायच्या आत छावणी निर्धास्त करा। जी, आजच पत्र लिहितो, अनाजी म्हणतात। राजे म्हणतात, पत्र आम्ही लिहू, पुरेपूर रक्कम पाठवण्याची व्यवस्था आजच्या आज करा। राजाने बाळाजींना बोलावणे पाठवलं, बाळाजी लेखन साहित्य घेऊन आले। अनाजी हिराजी मोरपंत महालात होते, अस्वस्थपणे फेऱ्या मारणारे राजे बाळाजींना मजकूर सांगत होते, प्रत्येक शब्द मनात शिरत होता। राजे सांगत होते ते पत्र असं, पत्र मोठा आहे, वाचतोय। मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटणे चिपळून मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे अभिजबेन व अलफ कसबे चिपळुणी साहेबी लष्करांची विले केली आणि या उपरी घाटावरील कटक जावे ऐसा मान नाही म्हणून एवा छावणीस रवाना केले। एसियास चिपळुणी कटकाचा मुक्काम होता, याकरिता दाभोळच्या सुभ्यात पावसाळ्या कारणे पागेस सामा व दाना व वरकड केला होता, तो कित्येक खर्च होऊन गेला व चिपळुणा आसपास विलातीत लष्कराची तसवीस व गवताची व वरकड हरेक बाब लागली, त्याकरिता हाल काही उरला नाही। ऐसे असता वैशाखाचे दिवस उन्हाळा हेही पागेस अधिक बैठी पडली, परंतु जरूर झाले, त्याकरिता कारकुनांकडून व गडोगडी गल्ला असेल तो देऊन जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे। त्यास तुम्ही मनास माने ऐसा दाना रातीब गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल, नाहीसे झाले म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील, घोडी मारायस लागतील, म्हणजे घोडी तुम्हीच मारली ऐसे होईल व विलातीस तसवीस देऊ लागाल, ऐसाच लोक जातील, कोणी कुलम्यांचे चेतील दाणे आणतील, कोणी भाकर कोणी गवत कोणी फाटे कोणी भाजी कोणी पाले ऐसे करू लागलेत, म्हणजे जी कुणबी घर धरून जीव मात्र घेऊन राहिले आहेत तेही जाऊ लागतील, कित्येक उपाशी मराया लागतील, म्हणजे त्याला ऐसे होईल की मोगल मुलकात आले त्याहून अधिक तुम्ही, ऐसा तळतळाट होईल, तेव्हा रयतेची व घोडियांची सारी बदनामी तुम्हावर येईल, हे तुम्ही बरे जाणून शिपाई हो अगर पावखलक बहुत यादी धरून वर्तणूक करणे, कोणी पागेस अगर मुलकात गावोगावी राहिले असाल त्यांनी रयतेस काडीचा आजार द्यायची गरज नाही, आपल्या राहिला जगाहून बाहेर पाया घालायला गरज नाही, साहेबी खजिनातून वाटणीया पदरी घातली आहे ती, ज्याला जे पाहिजे दाना हो अगर गुरे ढोरे वागवीत असाल त्यास गवत हो अगर फाटे भाजीपाला व वरकड विकावया येईल ते रास घ्यावे, बाजारात जावे रास विकत आणावे, कोणावर जुलूम अगर जास्ती अगर कोणाशी कलागती करायची गरज नाही व पागे सामा केला आहे तो पावसाळा पुरला पाहिजे, ऐसे तजवीजीने दाना रातीब कारकून देत जातील, तेनेप्रमाणे घेत जाणे की उपवास न पडता रोज बरोज खायला सापडे आणि होत होत घोडी तवाना होत ऐसे करणे, नसतीच कारकुनाशी धरपस कराया अगर अमकेस द्या तमकेस द्या ऐसे म्हणाया, धुंदी करून खासदार कोठीत कोठारात चिरून लुटाया गरज नाही, व हाली उन्हाळा आहे तैसे खलक पागेचे आहेत,
खन धरून राहिले असतील व राहतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाळा करतील, कोणी तंबाखूला आगी घेतील, गवत पडले आहे, ऐसे अगर वारे लागले आहे, ऐसे मनास न आणिता म्हणजे अविस्त्राचा एखादा दगा होईल, एका खणास आग लागली म्हणजे सारे खण जळून जातील, गवताच्या लवाळ्या आहेत तितक्या एक एक जाळो जातील, तेव्हा मग काही कुणबियांच्या गर्दना मारल्या, अगर कारकुनास ताकीद करावी त्याचे केली तरी काही खण करा एक लाकूड मिळणार नाही, एक खण होणार नाही, हे तो अवघियाला कळते, या कारणे बरी ताकीद करून खासे खासे असाल, ते हमेशा फिरत जाऊन रंधने करिता आगट्या जाळीता, अगर रात्री दिवा घरात असेल अविस्त्राचा उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो, आगीचा दगा न हो, खण गवत वाचेल ते करणे म्हणजे पावसाळा घोडी वाचली नाही तर मग घोडी बांधावी न लगे, खायास घालावे न लगे, पागास बुडाली तुम्ही निसूर झालेत ऐसे होईल, या कारणे तपशिलीशी तुम्हास लिहिले असे, जितके खासे खासे जुमलेदार हवालदार कारकून आहात तितके हा रोखा तपशील ऐकणे आणि हुशार राहणे, वरचेवरी रोज खबर घेऊन ताकीद करून येणेप्रमाणे वर्तणूक करता, ज्यापासून अंतर पडेल, ज्याचा गुन्हा होईल, बदनामी ज्यावर येईल त्यास मराठीयाची तो इज्जत वाचणार नाही, मग रोजगार कैसा, खळक समजो, जास्ती केल्या वेगळं सोडणार नाही हे बरे म्हणून वर्तणूक करणे। राजांनी पत्र संपवले, बाळाजींनी ते परत वाचून दाखवले, राजांनी पत्रास मान्यता दिली, राजांची नजर मोरोपंतांच्याकडे गेली, मोरोपंतांच्या चेहऱ्यावर स्मित होते, ते आवरणे त्यांना कठीण जात होते, मोरोपंत हसलात का, राजांनी विचारलं, मोरोपंत म्हणतात, क्षमा महाराज, आपण राजे, ऐश्वर्य संपन्न जीवनाचा आपला परिचय, आमच्यात देखील धनी येणार नाही असे बारकावे आपल्या नजरेत कसे भरले याचा अचंबा वाटतो। कसले बारकावे, राजाने विचारलं, फौजेने गवतकाळी विकत घ्यावी, तीही राशींनी, औचित उंदीर वात पळून नेईल आणि तो गंजीकडे धावेल, गंजी आगीच्या भक्षस्थानी पडेल, जनावरांची चंदी नाहीशी होईल। राजे हसले, म्हणाले, मोरोपंत यात अवघड ते काय, बालपणात आम्ही पुण्यात आलो तेव्हा नावाचे जहागीरदार होतो, दादोजींच्या बरोबर आम्ही गाव वाजताना पाहिली, महासाहेबांच्या बरोबर वाड्याच्या कट्ट्यावर सुटणारे खटले ऐकत आम्ही लहानाचे मोठे झालो, आमच्यामध्ये आणि मावळ्यात तसं अंतर नव्हतं, नाहीतर तानाजी बाजी जीवा शिवा यांच्यासारखे सवंगडी आम्हाला लाभले नसते, दादोजींच्या बरोबर आम्ही पुष्कळ शिकलो, दारिद्र्य सुद्धा उपभोगायला मिळालं। दारिद्र्य, अनाजी उद्गारले, राजे म्हणतात त्यात आश्चर्य कसलं, या निराजी पंतांना विचारा ना, आग्र्याहून आम्ही बैरागाच्या वेशात निघालो, संशय येऊ नये म्हणून रांधायचं नाही, भिक्षा मागत रस्तो रस्ती फिरायचं, कुणी वाढायचं कुणी पुढचा रस्ता दाखवायचं, त्यावेळी मानवतेचं जे विराट रूप पाहायला मिळालं त्यात आम्ही सारं शिकलो, त्या अनुभवानं आम्ही शहाणे झालो। बाळाजी, हे पत्र सत्वर पाठवण्याची व्यवस्था करा, अनाजी आमच्या हुकमात कुचराई होऊ देऊ नका। अनाजी आणि निराजी पंत बाळाजींसह महालाबाहेर पडले, राजांच्या एका नव्या रूपांची ओळख त्यांना घडली होती। तर या भागामध्ये आपण बघितलं की कळंजावर चढाई केल्यानंतर त्यामध्ये विजय हा प्राप्त होतो आणि हा विजय प्राप्त करून आणि कळंजावर भगवान निशाण फडकवून राजे चिपळूणला परत येतात। चिपळूणला परत आल्यानंतर महाराजांच्या समोर मल्हारी तांडेल हा एक मावळा येतो आणि त्याची त्याच्या चेहऱ्यावर एक जखम झालेली असते, पण महाराजांना भेटायचं या इच्छेने तो महाराजांच्या समोर येतो, तेव्हा महाराज त्याची जखम पाहतात आणि विचारतात की हा कोण आहे आणि ही जखम झाली कशी, तेव्हा हंसाजी सांगतात की जेव्हा गडावर सुलतान ठवा केला तेव्हा हा त्यामध्ये होता, आणि महाराज ती जखम पाहतात आणि म्हणतात की ज्याने हा वार केला तो धन्य आणि ज्याने हा वार सहन करून उभा राहिला तो शतधन्य। तेव्हा मल्हारी तांडेल महाराजांना सांगतो की वार करणारा परत उभा राहिला नाही, आणि हे ऐकून महाराज म्हणतात की हा दहीजा नाही मावळा नाही तर हा दहा हा हजारी आहे, आणि महाराज त्याची नेमणूक हजारीमध्ये करतात आणि त्याला पालखीचा मान देतात। त्यानंतर महाराज हंसाजींना विचारतात की आता पावसाळा सुरू होणार आहे तर दाना पाणी कसं आहे,
छावणीमध्ये, तेव्हा हंसाजी सांगतात की छावणी अचानक वाढल्याने दाना पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि पावसाळ्यात ही परिस्थिती कठीण दिसते. तेव्हा महाराज सांगतात की आम्ही रायगडाला गेल्यानंतर राणाजींना याबद्दल विचारू. त्यानंतर सर्वांच्या इच्छेनुसार महाराजांचा सत्कार हा केला जातो आणि त्यानंतर महाराज हे हंसाजी मोहिते यांना सरनोबत पद बहाल करतात, तसेच त्यांना हंबीरराव ही किताबत देखील देतात आणि हंसाजी मोहिते हे नंतर हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले जातात. महाराजांचे सरनोबत सेनापती हंबीरराव मोहिते. त्यानंतर महाराज हे गडावर येतात आणि आनाजींना विचारतात की चिपळूणची जी छावणी आहे तिचा दाना गोटा हा कमी का. तेव्हा आनाजी सांगतात की त्यांचा जो वारसाचा खर्च आहे तो मंजूर झाला आहे, पण अचानक छावणी वाढल्याने थोडासा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे जी छावणी आहे चिपळूणची त्यांनी थोडी जरी काटकसर केली तर हे होऊन जाईल. पण महाराजांना हे मान्य नसतं. महाराज म्हणतात की काटकसर का करायची, तर त्या छावणीला पाहिजे तेवढा पैसा हा तातडीने पाठवून द्या आणि खलिता देखील रवाना करतात आणि त्याचा मजकूर महाराज हे स्वतः सांगतात आणि तो अत्यंत बारीक असतो, म्हणजे रयतेला लुटू नये, जो काही दाना गोटा लागेल तो रयतेकडून विकत घ्यावा, जनतेला त्रास देऊ नये. तसेच त्यामध्ये एक उदाहरण आहे की जे मोरोपंतांच्या देखील लक्षात येतं की सपोज आपण आपल्या घरात दिवा लावला त्यामध्ये वात असते तर ती उंदीर वात घेऊन पळून घेऊन जाईल आणि गवताच्या गंजीकडे घेऊन जाईल, त्यामुळे त्या गंजीला आग लागू शकते आणि संपूर्ण गवत हे नष्ट होऊ शकतं, त्यामुळे घोड्यांचा चारा हा नष्ट होईल. तर इथपर्यंत बारीक सारीक गोष्टी महाराज त्या पत्रामध्ये लिहितात आणि हे पाहून मोरोपंत आणि आनाजी यांना आश्चर्य वाटतं की महाराजांचं लक्ष किती बारीक आहे. त्यानंतर मोरोपंत हे जेव्हा महाराजांना विचारतात की आपल्या लक्षात ही गोष्ट कशी आली, तेव्हा महाराज त्यांना सांगतात की ते दादोजींबरोबर तयार झालेत, त्यांनी दारिद्र्य देखील अनुभवलं आहे आणि पुण्याला असताना वाड्यावरच्या कट्ट्यावर सुटणारे खटले हे महासाहेब कसे सोडवतात हे देखील त्यांनी ऐकलं आहे. त्यानंतर महाराज हे बाळाजींना ते पत्र लिहिण्यास आणि सत्वर पाठवण्याची आज्ञा करतात आणि त्यानंतर आनाजी आणि मोरोपंत हे महालाबाहेर पडतात आणि त्यांना महाराजांच्या एका नव्या रूपाची ओळख होते. तर यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर तात्पुरती मला रजा द्या. जगदंबा.